जगातील समस्त महान विचारवंतांच्या वैचारिक अधिष्ठानाला विनम्र अभिवादन करून सिद्ध आर्ट सादर करीत आहोत. माणूस नावाचा खेळ, प्रकरण 6. सूर्याने उगवावं तरी कसं स्वच्छ. साला माझं लग्न कधी कुणी आणि कसं ठरवलं तेच कळत नव्हतं. अंतरपाठापलीकडे खूपच छोटी अशी एक मुलगी होती. बापाकडे पाहिल्यावर बाप म्हणाला, मामाची दुसरी मुलगी पण बनून गेली, ही तिसरी मुलगी, वय वर्ष 10. तर मामाला 3 मुली होत्या हेच मला माहित नव्हतं. माझे दोन्ही दंड साखळीने बांधून त्यांचा लगाम बापाच्या हातात. आणि मग बापाने पुन्हा एकदा चक्क डोळा मारला आणि मग झालं ना माझं लग्न. मग देवदर्शन पण झालं पटकन आणि आई बाप गावी निघाले आम्हाला मुंबईत सोडून. रात्र जवळ आल्यावर मी त्या 10 वर्षाच्या मुलीजवळ, म्हणजे माझ्या झालेल्या बायकोजवळ गेलो. तर तिच्या चेहऱ्यावर ओरबडल्याचे असं ठप होणार. माझ्या बाबूजींची बहीण माझ्याकडे न हसताच बघत होती. मग त्या 10 वर्षाच्या मुलीचे स्त्रीत्वाचे सगळे दागिने घेऊन पडू लागले. नुसतीच राख. लचकून जागा झालं होतं, संपूर्ण ओलाच झालं होत. उषाशी आई बसली होती. फारच दर दराने श्वास घेऊ लागला होता आणि दरदरून घाम फुटला तुला. मला तर काही कळेच ना. तर तुझे बाबा तडक बाहेर निघून गेले शिव्या हातात. कुपरत पाहिलं होत. बाहुली अजून जिवंत होती. तर माझा श्वास सुरळीत झाला. म्हटलं आईशिवाय कुणीतरी जिवंत आहे इथे मनातल्या मग. मग आईने माझ्यावर गोमूत्र शिंपून मला स्वच्छ करायचा प्रयत्न केला. मग मी आंघोळ करून अधिकच स्वच्छ झालो. खाल्लं काहीतरी आणि तसाच बाहेर पडलो. चेहरा पाडून गेलेल्या
केलेल्या मुलापेक्षा बाहेर अकरा सगळ्यांच्या त्याच्यावर आणि तू असायला तर हवा सगळे सुद्धा सोडून चळवळीचा अनुभवी आणि वयस्कर चेहरा आला तसा सगळ्यांना सांगून दोन दिवसांनी होणाऱ्या मंत्रालयावरील मोर्चामध्ये विद्यार्थी जास्त संख्येने सहभागी व्हायला हवे. त्यामुळे जितक्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल तितक्या लोकांपर्यंत आपण पोहोचूया आणि हा जो आपला मोर्चा आहे तो अगदी शांतपणे काढूया. लक्षात ठेवा. आणि मग सगळं काय आणि कसं करायचं हे ठरवलं. प्रत्येकाच्या उदास मना होय अशा ठरवत होत्या आणि मग सगळेच निघालो पटकन घरी. मी आलो आणि घराला कुलूप. अरे वैतागलोच दिवसभर फिरून फिरून थकलो आणि घराला कुलूप. म्हटलं आई कुठे तरी गेली असेल थोड्या वेळ असा विचार करून अर्धा तास फिरूया कुठे तरी असा विचार केला तर शेजारच्या मुलीने हाकच मारली थेट आणि मग किल्ली दिली हाक आणि किल्ली सोबत माझा मोठा चुलता वारल्याची बातमी. शांतपणे बसलो. पाऊली हसतच होती. लग्न न जमण्याच्या जाणीवेपेक्षा शरीराची भूकच आत्महत्येला प्रवृत्त करत असावी कदाचित. माझ्या लक्षात आलं की मी दार लावलंच नव्हतं. विक्टर मी दार घट्ट लावून माझ्या जेवला. या मुलीच्या बाबतीत काहीतरी भयानक खेळलं असं ते हिने कोणालाच सांगितले. पण ही सतत हसत असते. चेहऱ्यावरची हसणारे केवळ कधीच बिघडत नाही. तशी फार डेंजर आहे. एकदा एक मुलगायच्या मागे लागलेला 3 दिवस तर चौथ्या दिवशी त्याच्या लिंगावरच लात मारली गेले आणि मग भर रस्त्यावर त्याच्या छातीवर बसून मग दम दिला भरसाट. हिला शरीराची भूक वगैरे नसावी कारण त्यासाठी काहीतरी आध्यात्मिक वगैरे करते आणि सोबत योगा पण
मी टीव्ही लावतो तर टीव्हीवर दोघे जण एका सिनेमात बसून दारू पित होते आणि काहीतरी बडबडत होते. मला त्या बार मधल्याची आठवण झाली. पोलिसांना होताच पण कॉल करण्यासाठी मोबाईल नव्हता. एक मोबाईल बापासोबत गावी गेला असता. चॅनल बदलत चुकलो बरोबर. एक हिरो 30-40 जणांना ठोक ठोक ठोकत होता. शाळेत असताना फार कौतुक वाटायचे या सगळ्यांच. आता नाही. एक हिरो कपडे काढून आतल्या कपड्यांवर हिरो समोर गाणं म्हणत होती आणि हिरो वैतागलेला. चॅनल बदलत बदलत बातम्यांवर गेलो. दिवसभरातल्या बातम्या सुपरफास्ट पद्धतीने धडाधड घुसळत होत्या. तर टीव्हीवर तो पार मधला गेल्याची माणूस गेल्याची बातमीच समोर. आणि बातमीत तो फार मोठा बिल्डर असल्याची बातमी. आणि गेल्याच वर्षी मुलीने आत्महत्या केल्याने वैफल्यग्रस्त झाल्याची अजून बातमी. नाव ओळखीच म्हटलं ते याच कारणामुळे तिला सॉरी म्हणा. रूप सुंदर असला की सुंदर मुलाशी लग्न होत. या वाक्याचा अर्थ आता मला कळला होता. दोघांनाही वाचवू शकणार मी एकालाही वाचवू शकतो.